is your name? My name is Medhavi and I am in 12th. Okay. So Ganpati Bappa sobat kasa vatat hai? What kasa hoto kay ahe tujha Ganpati Bappancha relationship? ते बाप्पा फॉर मी इज समवेअर एक डिवोशन. आपण एक एनर्जी जिथे आपण प्रे करतो, ज्याला आपण रिलीज करतो, आणि इफ वी आर एबल टू क्रिएट दॅट एनर्जी बाय मेकिंग आयडल अँड गेटिंग दॅट एनर्जी, सो ते माझ्यासाठी फार लाईक इट्स सो ब्लेसिंग फॉर मी. दॅन आय विल से की आपण जेव्हा गणपती बनवतो तर गणपती इज नॉट ओनली की मी बनवायचं आहे म्हणून बनवती आहे, बट गणपती इज फॉर की जे माझ्या मनात फिलिंग आहे, जे माझ्यासाठी जे मला त्यांच्याबद्दल श्रद्धा आहे, त्या सर्व गोष्टी जेव्हा आपण त्या आयडलमध्ये बनवता उतरवतो आणि त्याचा जो आउटपुट असतो तो खूप छान असतो. आणि ऑल्सो ह्या प्लॅटफॉर्ममध्ये आपण इको फ्रेंडली बनवतो, सो इट इज मोर ऑफ अ नेचर. सो नेचरनी बनवलेला गणपती बाप्पा इज समथिंग मला इथे दिसतं आणि ते माझ्यासाठी खूप जास्त मोठं इन्स्पिरेशन आहे फॉर नेक्स्ट फर्दर. तुला तुझ्या मनात काय चाललंय आता गणपती बाप्पा बनवताना, किंवा तुझी अशी इच्छा होती का कधी गणपती बाप्पा बनवण्याची? मला गणपती बाप्पा बनवण्याची फार इच्छा होती. म्हणजे आधी जेव्हा मी लास्ट टाइम मी सुद्धा इथे आलेली, सो फॉर द प्रिव्हियस इयर मी तेव्हा म्हणजे तेव्हा फर्स्ट टाइम मी स्टार्ट केलेला आणि दॅट वॉज माय इन्स्पिरेशन. मग जेव्हा माझं आता मला फॉर दॅट 10 days मला एक थोडं हॉलिडेज टाईप भेटलेलं, सो ॲट दॅट मोमेंट असो बिकॉज मी लास्ट टाईम आलेली आणि माझ्यामध्ये ते एक इन्स्पिरेशन झालेलं आणि मला खूप इच्छा झालेली की नाही मला ते करायचं आहे, म्हणून मग मी त्या एक्साइटमेंटमध्ये ते गणपती बाप्पा शिकायला गेले. आणि नाव ॲट द नेक्स्ट जेव्हा आता नेक्स्ट इयरसुद्धा हे आलेलं आहे, सो मी परत इकडे आले. आय जस्ट स्टार्टेड वर्किंग ऑन द सेम थिंग आणि त्याचा जो आउटपुट भेटत आहे तो इन्स्पायर आहे, तिथे जास्त इन्क्रीज होतं, म्हणजे त्याची फिनिशिंग लेवल आणि सर्व एकदम छान वाढत जातं. फॉर ॲट दिस मोमेंट मला खूप छान वाटतं बिकॉज आय एम क्रिएटिंग समथिंग 3D मॉडेल जो मोस्टली करत नाही आणि आपण मोस्टली बाहेर ना आणतो आणि तिथे खूप सारे व्हेरिएशन आयडल्स भेटतात, बट द लेवल ऑफ थिंग विच आय एम डुईंग राईट नाव इज ऑल्सो नाईस अँड इट्स ऑल्सो ग्रेट थिंग. म्हणजे मी नाही सांगू शकत की आय एम फिलिंग प्राऊड की येस मी हे काम करते. आता मला एक सांग की तुझं फ्युचर काय आहे, लाईक व्हॉट डू यू वॉन्ट टू प्रे, म्हणजे तुझी प्रार्थना काय आहे गणपती बाप्पाकडे फॉर फ्युचर ऑर फॉर नेक्स्ट इयर? ऑर फॉर मी जसं मी याआधी जेव्हा काम केलेलं, सो तेव्हा मी सुद्धा मातीनेच काम केलेलं, बट मोस्टली POP मूर्ती सगळीकडे बनवल्या जाते. आणि जर आपण रिव्हरच्या साईडला वगैरे जर बघायला गेलो तर सगळीकडे त्याचे जे वेस्ट आहे ते एक्स्ट्रीम लेवलवर वाढत जाते, आणि जर पुणे मुंबई साईडला ते त्याचा जो फ्लो आहे तो जास्त आहे गणपती बाप्पांचा ॲज कम्पेअर टू अदर पार्ट ऑफ महाराष्ट्र. सो जर त्याच्या बाबतीत मी पाहायला गेलो, सो मी गणपती बाप्पाकडे हीच प्रार्थना की त्यांची बनवणूक मोस्टली मातीने व्हायला हवी, सर्वजण मातीसाठी इन्स्पायर व्हायला हवे, तेवढी पब्लिक सुद्धा अवेअर असायला हवी आणि त्याच्यावरती वर्क ऑन होऊन ते मातीने बनवणं जास्त त्यांनी इन्क्रीज केलं पाहिजे. आता 3 वर्ष गणपती बाप्पा बसले नव्हते बिकॉज ऑफ कोविड ऑर समथिंग इश्यू, तर आता गणपती बाप्पा फायनली आपल्या लाईक पुण्यात येत आहेत, म्हणजे मंडळ वगैरे सगळं काही, सो हाऊ आर यू फीलिंग अबाउट इट? सो आता म्हणजे मी जेव्हा लॉकडाऊनमध्ये इकडे होते आणि मी ते बघितलं, सो तो जो असतो गणपती बाप्पाचा जो की नाही बाप्पा येतो एक क्रेज असतो एक सर्वीकडे आणि ती एनर्जी असते सर्वीकडे, ते नाही होत होतं. बट आता जेव्हा परत गणपती बाप्पा त्याच वेळी जसं आधीपासून वर्षानुवर्ष होत आलेले त्याच वेळी जसं होईल, तर दॅट वे त्याचे जे तो जो एन्व्हायरमेंट राहील त्या 10 दिवस जेव्हापर्यंत गणपती बाप्पा राहील तो खूप सुंदर राहील, त्याच्यामध्ये खूप जास्त एक पॉझिटिव्हिटी ऑफ एअर अशी गन होईल सर्वीकडनं, सो ते माझ्यासाठी खूप जास्त चांगलं राहील. म्हणजे ह्यावर्षी मला ते बघायचं आहे बिकॉज जो रिअल गणपती उत्सव आहे तो तसा असायला हवा. थँक्यू सो मच. थँक्यू.